महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन वर क्लिक करा मेहनतीच्या जीवावर माणूस काहीही करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे क्रू डेमोलेशन क्रू हा भारतातील सर्वात लोकप्रिय डान्स ग्रुप आहे हा ग्रुप अलीकडेच इंडियाज गॉट टॅलेंट सीझन नऊ मध्ये दिसला आहे या ग्रुपने ऑडिशनमध्ये अप्रतिम कामगिरी केली असून इंडियाज गॉट टॅलेंट दोन हजार बावीसच्या सर्व जजना प्रभावित केले आहे इंडियाज गॉट टॅलेंट सीझन नऊचे जज किरण खेर शिल्पा शेट्टी कुंद्रा बादशहा मनोज मुंताशीर यांनी डेमोल्युशन क्रूचे भरभरून कौतुक केले तर या ग्रुपमध्ये उल्हासनगर अंबरनाथचे काही स्पर्धक आहेत डेमोल्युशन क्रू हा मुंबईतील पवई येथील ग्रुप आहे इंडियाज गॉट टॅलेंट सीझन नऊ मध्ये दिसल्यानंतर विविध माध्यमांवर डेमोल्युशन क्रू इंडिया कोण आहे आणि डेमोल्युशन इंडियाज गॉट टॅलेंट दोन हजार बावीस असे सर्च करू लागले आहेत माझं नाव सौरभ शेलार आणि माझ्या ग्रुपचं नाव क्रू आज डेमोल्युशन क्रू दहा वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय कशामध्ये काही यश नव्हतं आम्हाला खूप मेहनत करत होतो सपोर्ट नव्हता कोणाचा पण आज जाऊन आम्हाला एक वेगळी ओळख दिली आहे आज आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटला आलो आहे इंडियाज गॉट टॅलेंटवरनं आम्ही आज आमचा टॉप सिक्स्टीनला सिलेक्शन झालं आहे तर टॉप सिक्स्टीनला सिलेक्शन झालं आहे तर त्याच्या मागचा प्रवास खूप आमचा असा गेला आहे ना की खूप कष्ट केलेत आम्ही या गोष्टीसाठी की सगळे बोलायचे की डान्समध्ये काय होणार नाही कोणा ना सपोर्ट नव्हता की कायच होणार नाही तुम्ही हे कशाला करताय कामाला जावा घरातनं सपोर्ट नाही खूप काय नाही पण हो जे, हो आज जेव्हा आम्ही टी व्हीवर येतो आहे आज आम्हाला अख्खं ठाणे जिल्हा हे सर्व बघत आहेत तर आज आम्हाला एवढा सपोर्ट भेटतोय जे लोक आम्हाला कॉल नाही करायचे आज आम्हाला कॉल करत आहेत या तर असं नाही व्हायला पाहिजे जेव्हा माणूस पुढे जातो तेव्हा तुम्ही विचारलं पाहिजे जेव्हा माणसाकडे काय नसतं तर तुम्ही विचारा नाही का त्यांना बरं वाटेल आज तुम आत एक ग्रुप पुढं गेला आहे आत दहा जणं विचारत आहेत तर असं नका की नाही का ज्या टायमाला खरी जेव्हा गरज असते तेव्हा त्यांना विचारा नाही का माझं एवढंच म्हणणे की कला जो करतो ना तर कलाकारची कला मारू नका ना नाही का जेव्हा जो पुढे जातो आणि त्याच्यात तुम्ही विचारता त्याला त्याला महत्त्व नाही जेव्हा ज्याकडे काय नसतं ना तेव्हा तुम्ही भी त्याला विचारा त्याला खूप महत्त्व असतं आता निवड झालेली आहे एक, एक एक म्हणजे चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स त्या ठिकाणी कशा प्रकारे म्हणजे हा प्रवास होता या प्रवासासाठी पण खूप कष्ट केले पोरांनी कामं सोडली आहेत मेन गोष्ट पोरं कामाला जे कामं सोडले हो एक वर्ष त्यांनी या गोष्टीसाठी प्रॅक्टिस केली आम्ही घरातनं घरातन कोणाला सगळ्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे पण या पोरांनी काय केलं फायनान्शियल प्रॉब्लेम साईडला ठेवून सगळं घरातलं काम साईडला ठेवून यांनी खूप कष्ट केले त्या गोष्टीसाठी त्या जाऊन आम्हाला आज यश आम्हाला या इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये भेटलेले सगळ्यांना भेटणार आम्ही यांना एवढंच सांगू की आता आम्ही गुण इंडियाज गॉट टॅलेंटवर आलोय सोनी चॅनलवर हा शो चालतो शनिवार रविवार तर आत्ता आपला आमचा परफॉर्मन्स झाला आहे तो आमचा परफॉर्मन्स जर तुम्हाला रिपीट बघायचा असेल तर आम्ही आमच्या आहे डेमोलेशन क्रू इंस्टा आयडी आमची डेमोलेशन क्रू इंडिया याला फॉलो करा आमचे परफॉर्मेन्स तिथे भेटतील आणि आता येत्या फेब्रुवारीमध्ये आमचे नवीन नवीन एपिसोड चालू होतील तर एवढंच विनंती आहे की तुम्हाला सगळ्यांना की जेवढा सपोर्ट करता येतं जेवढे आम्हाला वोटिंग करता येतील तेवढी वोटिंग करा कारण की तुमचं वोटच आम्हाला शो आज जिंकू शकतो आणि जर आम्ही हा शो जिंकतोय तर आज आम्ही ठाणे जिल्ह्याला रिप्रेझेंट करतो आहे पण आज हा शो जिंकलं तर आम्हाला इंडियाला रिप्रेझेंट करायचा चान्स भेटेल फक्त तुम्हीच करू शकता तुमचा सपोर्ट आम्हाला खूप गरज आहे सर्व जे मुलं तुझ्याकडे आहेत ते कुठून आहेत आणि माझ्या ग्रुपमधले सगळे पोरं काही अंबरनाथचे आहेत बदलापूरचे आहेत उल्हासनगर कल्याण पवई मुंबईवरनं पण आपल्याकडं मुंबईवरनं पण पोरं येतात नाही का म्हणजे त्यांना काहीतरी होप आहे आमच्यासाठी की बाबा इथं हा ग्रुप आहे अमरनाथचा आहे काहीतरी आपल्या करतील आपण कुठेतरी फोकस म्हणून आज आमच्यासाठी पोरं मुंबई कांजूर मार्गावर येतात एकतर कोण जवळ असलेली गोष्टी लोकं येत नाही पण आज ती पोरं लांबणं येत आहेत तर खूप कष्ट लागतात या गोष्टीसाठी खूप मेहनत लागते नाही का लोकांना फक्त वाटते टी व्हीवर बघता असं एक ॲक्ट पण याच्यासाठी पण खूप काय कष्ट करावं लागतं नंदन पाटील आणि मी डेमोल्युशन क्रूचा मेंबर आहे तर ज्या टायमाला आम्ही इंडियाज गोट टॅलेंटच्या स्टेजवर पफॉर्म केला स सर्व सर्वात प्रथम तर आम्हाला टॅ स्टॅ जजेसचा स्टँडिंग ओवेशन भेटला आणि सर्वांना खूप आमचा परफॉर्मन्स आवडला आणि ज्या टायमाला ते त्यांचा स्टँडिंग ओवेशन आम्ही बघितला त्या टायमाला अक्षरशः आम्हाला रडायला आलं स्टेजवर कारण की इतक्या वर्षा आम्ही मेहनत केली ना कधी आम्हाला कधी फळ नाही भेटला कोणतं भरपूर रिॲलिटी शोजचे ऑडिशन वगैरे दिले पण नेहमी आम्हाला कोणत्या ना कोणत्या ग्रुपशी कम्पेअर करून आम्हाला बाहेर काढायचे नेहमी बोलायचे तुम्ही ह्या ग्रुप सारखे दिसता ह्या ग्रुप सारखे करता पण आमच्या मनात असं कधीच नव्हतं की दुसऱ्या ग्रुपला त्यांना फॉलो केलं आहे किंवा त्यांचं कॉपी केलं आहे आम्ही कधीच नाही केलं आजपर्यंत जे पण केला स्वतःला जेवढं येतं स्वतःला जेवढं समजतं यूट्यूबवर बघून सोशल मीडियावर बघून आम्हाला जेवढं जमल तेवढं आम्ही स्वतःहून केलं आणि त्या गोष्टी फळ आम्हाला इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये गोल्डन बजार भेटला आणि जेव्हा शिल्पा मॅम आम्हाला कमेंट करत होती त्या टायमाला आपल्या इंडियाचा ग्रुप जो इंडियाज इंडियाचा ग्रुप जो आहे किंग्स युनायटेड ज्यांनी बाहेर वर्ल्ड ऑफ डान्स जिंकलाय त्या ते त्यांना आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे आणि त्यांना आम्ही इन्स्पिरेशन मानतो तर त्यांच्याशी आम्हाला कंपेअर न करता आम्हाला सांगितलं की त्यांनी जे केलंय त्या तू आमचा ग्रुपही करू शकतो तर आम्हाला तीच एक म्हणजे बोलतात ना ज्यांना इन्स्पिरेशन मानतो आणि त्यांचं नाव घेऊन आम्हाला गोल्डन बजार दिला आम्ही आमची म्हणजे खुशी जाहीर नाही करू शकत कोणत्याच प्रकारे अक्षरशः गोल्डन बजार आम्ही स्टेजवरून उचलत होतो कारण की आम्हाला समजत नव्हता की लाईफमध्ये काय रिॲक्ट करायचं आता पुढं जाऊन काय करायचं क कसं करायचं कारण की कर एवढ्या का, मोठ्या ग्रुपला आपण इन्स्पिरेशन मानतो त्यांचं नाव घेतलं हो आहे तर आम्हाला अजून मेहनत करायची आम्ही अजून मेहनत करणार आणि पुढे जाणार तर आमचे जेव्हा फ फेब्रुवारीमध्ये आमचे सगळे एपिसोड चालू होणार कंटिन्यू तर तुमचा सर्वांचा आम्हाला सपोर्ट पाहिजे कारण की वोटिंगशिवाय पुढं काहीच नाही आहे जर तुम्ही सपोर्ट कराल तर आम्ही पुढं जाऊ आणि शक्य जर जास्त वोट आले तुमचे तर आम्ही सुद्धा आणि जिंकू जिंकण्यासाठी आम्ही मेहनत पण खूप करू आम्ही परफॉर्मन्स पण तुम्हाला तेवढे चांगले देऊ तर तुम्ही नक्की बघा आम्हाला वोट करा आणि आम्ही जर जिंकलो ते इंडियाला रिप्रेझेंटसुद्धा करू बाहेर जाऊन तर आमची हीच तुमच्या इकडं अपेक्षा आहे की आम्हाला वोट करा सपोर्ट करा आणि म्हणजे आपल्या इकडचे पोरं पुढं चाललेत ना तर ते त्यांना मागं नका खेचू जर कोणतं काय करत आहेत कुठं काय सिलेक्शनला जात आहेत ऑडिशनला जात आहेत तर त्यांना नेहमी सपोर्ट दाखवा कारण की जर एक एक सपोर्ट द्याल ना तर तो जाऊन त्याच्या मनातून दहा जणांना दुसऱ्यांना सपोर्ट करतो म्हणून सगळ्यांना सपोर्ट करा आणि आम्हालाही सपोर्ट करा सगळ्यांनी जेव्हा ज्या टायमाला वोटिंग चालू होईल तर सोनी लिव्ह ॲप्लिकेशन आहे तो डाउनलोड करा आणि त्याच्यावरती जाऊन डेमोलेशन क्रूवर क्लिक करा तर एक जण शंभर वोट देऊ शकतो तर तुम्ही घरात जर पाच जण असाल तर आम्हाला पाचशे वोट तुमचे नक्की भेटतील तर असे तुम्ही सगळ्या तुमच्या मित्रपरिवारांना सांगा तुमच्या नातेवाईकांना सांगा आणि आम्हाला वोट नक्की करा बस थँक्यू आकाश सहाने स्वानंद मीडिया मुंबई महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा